साहेब मी आता घरातून निघते. वामनदादा आधीच पुढे जाऊन थांबलेत गाडी घेऊन. मी ऑलरेडी घोडबंदर चेकनाकापाशी येऊन थांबलेलो आहे. तुमची गाडीतून पास झाली की मी तुम्हाला फॉलो करेन. हाच रस्ता इथून पुढे चेन्नईला जातो. मी बाईकवर तुमच्या पाठीमागेच असेल. मागे वळून बघायची गरज नाहीये. मी तुम्हाला फॉलो करत राहीनच. चालेल मग. काही हवंय का तुम्हाला? नाही, मी तुझ्या बरोबर देवळात येतो. बघू तिथे तरी माझ्या प्रश्नांना उत्तर मिळतात का. साहेब गृहमंत्र्यांचा फोन येणार आहे, तुम्ही थांबलात तर बरं होईल. त्यांना मोबाईलवर करायला सांगा. मी जानकी बरोबर देवळात चाललोय. हो पण साहेब तुम्ही बाहेर गेलात आणि नेमका त्याच वेळेला किडनॅपरचा फोन आला तर? कारण तो लँडलाईनवर फोन करतो ना. हे माझ्या लक्षातच नाही आलं. जानकी अगं किती वेळ, ही वेळ आहे आवडत बसण्याची? अहो मी निघाले तेव्हा हे आले समोर. म्हणत होते माझ्या बरोबर देवळात यायचंय म्हणून. हट्ट करत होते. तेवढ्यात बरं वाकनेस काका तिकडे आले आणि ते म्हणाले गृहमंत्र्यांचा फोन येणार आहे म्हणून. म्हणून मला निघत तरी आलं. एक बरं झालं मी उशीर झालाय. आणि एवढी मोठी रक्कम आपण बरोबर घेऊन चाललोय की चला. नाही लागत ना फोन गृहमंत्र्यांना किंवा त्यांचाही येत नाही आहे. याचा अर्थ मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला वाकणेस? गृहमंत्र्यांचा फोन येणारच नव्हता. खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. साहेब तुम्ही जरा शांत व्हा. मी सांगतो तुम्हाला. मी कसं ऐकायचं ते नका सांगू मला. म्हणजे जानकी सकाळी कुठल्याही देवळात गेली नाही तर? हॅलो. हा कुठं पोहोचला? आम्ही कुठे आलो? चेन्याजवळ आलोय म्हणून सांग. चेन्याजवळ आलो. काय करायचं? हा तिथून जरा पुढं आला ना एक काजू पाडा म्हणून एक पाटी लागल. काजू पाडा म्हणून पाटी दिसते. त्या काजू पाड्याच्या जवळ यायचं. तिथं गाडी थांबवायची. तिथून एक पायवाटी सारखा असेल त्या जंगलात जात. तिथं तुम्ही एकट्याने पैशाची बॅग घेऊन त्या पायवाटीनं सरळ आत यायचं. तुम्ही एकट्याने कळलं का जानकी वहिनी? अरे भाई ह्या काय तमाशा चालवलाय. यापूर्वी या घरात अशा चुका झाल्या नाही तसं नाही. पण मी कानाडोळा केला त्याकडे. पण आज जे तुम्ही केलंयत त्यामध्ये आणि आधीच्या प्रसंगांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण यामध्ये माझ्या अमृताच्या जीवाशी तुम्ही खेळताय हे विसरू नका. काय बोलू मी तुला आतेबाई? काय बोलू तुला? असं म्हणायचं ना की मी नालायक आहे, निष्क्रिय आहे आणि तुम्ही सगळे कर्तबगार आहात, मान्य आहे. चला. पण तुम्ही हे का विसरताय की अमृता माझी माझी मुलगी आहे, माझ्या पोटचा गोळा आहे ती. मी वाऱ्यावर सोडलेलं नाही तिला. अरे तू जरा समजून घे ना आम्हाला. काय समजून घ्याते बाई, काय समजून घे. मला आता एकच समजलंय, तुम्हा सगळ्यांचे प्रयत्न चालले ते मला नालायक ठरवण्याचे. मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही निघा. हा सरळ पुढे चालत या. थोडी मोकळी जागा दिसेल तिथं.